वेलकम टू उज्ज्वलास किचन। नमस्कार, आज आपण बनवणार आहे घेवडा आणि बटाट्याची भाजी। अगदी झटपट होते ही भाजी आणि तुम्ही डब्यासाठी ही भाजी घेऊ शकता। सुक्की भाजी ही अतिशय छान आणि खमंग लागते। त्यासाठी लागणारं साहित्य, घेवड्याच्या शेंगा एक पाव घेतलेला आहे मी इथं, चांगल्या निवडून घ्यायच्या त्या, तोडून घ्यायच्या त्यांना। नंतर दोन बटाटे छोटे बारीक कापून घ्यायचे, थोडीशी कोथिंबीर, लसूण घ्यायचे आहे 7-8 पाकळ्या बारीक कापून घ्यायचं आहे, लसूण जरा जास्तच घालायचा, थोडं जिरं, हळद, सुक्या लाल मिरच्या जाडसर कुटून घ्यायचं आहे किंवा मिक्सरमध्ये थोड्याशा ग्राइंड करून घ्यायच्या मीठ चवीनुसार। तेल घालायचं आहे कढईमध्ये, तेल तापल्यावर जिरं घालायचं, लसूण घालायचं आहे, लसूण चांगला लाल होऊ लागल्यावर सुकी मिरची जाडसर वाटून घेतलेली घालायची आहे, पटकन हळद घालायची त्यात, लगेच धुवून घेतलेल्या शेंगा आणि बटाटा घालायचा, मीठ घालायचं आता चवीनुसार, चांगलं मिक्स करून घ्यायचं। लाल सुक्या मिरच्यांऐवजी हिरवी मिरची घालू शकता तुम्ही यात। अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून बटाटा ही चांगला मऊ होईल। अगदी थोडंसं, छोटे 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे फक्त। मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून चांगली शिजू द्यायची आता ही भाजी वाफेवर। पाणी अगदी थोडंसंच घातलं आहे आपण, तुम्ही बघू शकता, कारण ही सुक्की भाजी आहे। भाजीला चांगली वाफ आलेली आहे, आपण आता बघूया भाजी तयार आहे। मध्ये एकदा ढवळून बघायची तिला, छान अशी घेवडा आणि बटाट्याची भाजी तयार आहे। बटाटा ही चांगला शिजून झाला आहे, प्रेस करून बघायचा, छान असा शिजलेला आहे बटाटा। थोडीशी करपलेली असली तर अगदी छानच लागते ती करपलेली भाजी, खूप मस्त लागते। जर तुम्हाला अशी घरी खायची असेल तर गरमागरम अशी थोडीशी करून ती भाजी खाऊन बघा, खूपच छान लागते। कोथिंबीर घालायची आता, बटाटा आणि घेवड्याची सुक्की अशी छान भाजी तयार आहे।